जबाबदार खासदारांनी जर कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला तर सकल मराठा समाज असे कार्यक्रम उधळून लावणार आहे। आणि त्याचबरोबर कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही नेत्याने आपले फलक लावून उद्घाटनाचे किंवा स्वतःचे फलक लावू नये, ते सुद्धा उतरून घेतले जातील किंवा कार्यकर्ते फाडतील। शिवसेना योद्धा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला कोल्हापूरपासून जो पाठिंबा मिळत आहे त्याचा उद्रेक वाढत आहे। आज या ठिकाणी ऐतिहासिक दसरा चौकामध्ये अनेक आमदार खासदार येण्याचे निरोप येत आहेत, त्यांना आम्ही एकच सांगितलेलं आहे, आपण जर येथे येणार असाल तर कोणताही सार्वजनिक कार्यक्रम घेणार नाही हे इथं जाहीर करा। आणि मनोज जरांगे यांच्या जे आंदोलन आहे त्याला पाठिंबा देत असताना त्यांनी केलेल्या मागणीला आपण पाठिंबा देऊन इथून सरळ आपण मुंबईला जावा आणि मुख्यमंत्र्यांना सांगा की तातडीने यावर अधिवेशन घेऊन याविषयी निर्णय घेणे गरजेचं आहे। दुसऱ्या बाजूला चंद्रकांत पाटील हे मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत। खऱ्या अर्थानं जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत असताना एक मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून चंद्रकांत पाटील नामदार यांनी जाणं गरजेचं होतं, पण ते अद्यापही त्या ठिकाणी गेलेले नाहीत। त्यांनी तातडीनं जरांगे पाटील यांच्याशी संपर्क साधून पुढील निर्णय घ्यावा, नाहीतर जर आपल्याला जमत नसेल तर राजीनामा द्यावा अशी एक मागणी या ठिकाणी आलेली आहे। शेवटी हा प्रश्न निकालात निघत असताना आम्हाला मराठ्यांना समाजात तेढ करायची नाही, एक चांगलं वातावरण ठेवायचं आहे, एकमेकाच्या कटुता अन्न आणता एक समाज जोडत असताना खासदार आमदारांना आम्ही विशेषतः सांगतो की तुम्ही हा प्रश्न यशस्वी करण्यासाठी ताकदीनं आमच्या सोबत राहावं, नाहीतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी आता आंदोलनाची मशाल पेटलेली आहे तिचा आता वणवा व्हायलालेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील जवळजवळ 60% गावामध्ये गावबंदीचे फलक लागलेले आहेत, तरी सुद्धा हे आंदोलन शांततेने होईल असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो। कार्यक्रम उधळून लावणार आहे काय नेमकं? आमदार खासदारांनी जर कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला तर सकल मराठा समाज असे कार्यक्रम उधळून लावणार आहे। आणि त्याचबरोबर कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही नेत्यांना आपले फलक लावून उद्घाटनाचे किंवा स्वतःचे फलक लावू नये, ते सुद्धा उतरून घेतले जातील किंवा कार्यकर्ते फाडतील याची आम्ही या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो। असं या ठिकाणी कोल्हापूरमध्ये आपण कुणालाही अटकाव केलेलं नाही। आज इथं या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे बरेच नगरसेवक आलेले आहेत, उद्या आता आम्हाला काही निरोप आलेले आहेत, भारतीय जनता पक्षाची सुद्धा काही मंडळी येणार आहेत आणि त्यांनी सांगितले आम्ही एकत्रित येणार आहे। आता थोड्याच वेळात कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन सुद्धा मोठ्या संख्येने येणार आहे, येणाऱ्यांचं स्वागत, पण विरोध केला तर त्याला त्याच्या तोंडावर विरोध करू असं मात्र या ठिकाणी निश्चित केलेलं आहे।